तुम्ही ठरवले आहे की कपिल पाटील यांना विजयी करायचे, काँग्रेसला 50-60 वर्षात जमले नाही ते मोदींनी 10 वर्षात केले आहे, नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा प्रधानमंत्री बनवायचे आहे, महायुतीतील सर्व घटक पक्षांनी कपिल पाटील यांना पाठिंबा दिला आहे, 24 तास काम करणारा पंतप्रधान आपल्याला हवा की उष्णता वाढली की विदेशात जाणारा पंतप्रधान आपल्याला हवा? लोकसभा मतदान उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचार रॅलीला उसळलेला हा महायुतीचा जनसागर हा पाहिल्यानंतर भाग भरण्याची रॅली आहे, एका विजयाची रॅली आहे. संकल्प केला आहे की महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना येत्या 20 तारखेला दिल्लीला पाठवण्याचा निर्णय घेतला आणि मोदीजींना पुन्हा एकदा आपल्याला प्रधानमंत्री बनवायचं ना. आणि यावेळेस आपल्या सोबत महाराष्ट्रामध्ये शिवसेना, भाजप, जिल्हा रणजी, राष्ट्रवादी, या ठिकाणी RPI, कुटी सेना, समाजवादी संघटना, मनसे, विश्वनाथ पाटीलांची कुटी सेना, रिपाई, योगेंद्र कवाडे गट, राष्ट्रवादी आहे, अग्निसेना, कुटी सेना बाकी आहे का, लवजी सेना, सगळ्या सेना यांनी कपिल पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे. आणि म्हणून गेले 10 वर्ष मोदीजींनी देशात केलेलं काम ते काँग्रेसला 50-60 वर्षात जपलं नाही, ते मोदीजींनी 10 वर्षात करून दाखवलेलं आहे. आणि म्हणून 24 तास काम करणारा प्रधानमंत्री पाहिजे की थोडा उकाडा गरमी आली की विदेशात जाणारा पण पाहिजे. या ठिकाणी ज्यांच्याकडे नीती नाही, नियत नाही, निर्णय नाही, नेता नाही, आपल्याकडे नेता मजबूत आहे. मोदीजींच्या रूपाने आपल्याकडे निर्णय आहे, नियत आहे. इकडे कट कमिशन आणि करप्शन, इकडे नेशन फर्स्ट, देश पहिला, राष्ट्र पहिला, असं मोदीजींचं काम आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये पूर्णपणे देशाला आपलं जीवन समर्पित केलेला नेता ज्याच्या अंगावर 10 वर्षात एकही भ्रष्टाचाराचा आरोप करण्याची हिंमत झाली नाही, अशा प्रकारचा बेदाग प्रधानमंत्री आपल्याला पाहिजे. ही निवडणूक फक्त कपिल पाटील आणि भिवंडी लोकसभेची नाही आहे, ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे, ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे, ही निवडणूक देशाच्या प्रगतीची आहे, ही निवडणूक सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारी निवडणूक आहे. आणि म्हणून मोदीजींनी
या देशातल्या 80 कोटी जनतेला रोटी कपडा मकान दिलाय. मग कोणाला मतदान करणार? आणि काँग्रेस म्हणते की माणूस गेल्यानंतर त्याची आर्थिक प्रॉपर्टी सरकारनं जमा करणार. तुमची प्रॉपर्टी तुमच्या मुलाबाळांसाठी ठेवता तुम्ही? मग काँग्रेसचा डोळा तुमच्या प्रॉपर्टीवर आहे. मग अशा काँग्रेसला निवडून देणार? गेल्या 10 वर्षात कपिल पाटील यांनी या ठिकाणी केलेले केंद्र सरकारकडून काम, राज्य सरकारच्या माध्यमातून 2 वर्षात एवढी मोठी कामं झाली. पहिले तर सगळे घरात बसले होते ना, घरात बसून राज्य चालवता येते का? फेसबुक लाईव्ह करून राज्य चालवता येते का? गुंडावरून शेळे हटता येतात का? मग त्याला फेस टू फेस काम करावं लागतं, फील्डवर उतरून काम करावं लागतं, शेताच्या बांधावर जावं लागतं, शेतकऱ्यांचं दुःख ऐकून घ्यावं लागतं. आणि म्हणून माहितीने केलेली 2 वर्षाची कामं आणि मोदी साहेबांनी केलेली 10 वर्षाची कामं आपल्याला या कामांवर या विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला ही निवडणूक लढायची आहे. आणि म्हणून मी खास तुम्हाला विनंती करायला आलोय, या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून कपिल पाटील यांना मागच्या पेक्षा जास्ती मताधिक्य मिळालं पाहिजे. लोकनायक न्यूज़.